कृष्ण जन्माष्टमीला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आज आपण प्रोसो मिलेटची बनाना घातलेली ड्रायफ्रूटवाली खीर बनवणार आहोत. कृष्णाला तुळशीपत्र खूप आवडते, त्यामुळं खिरीला नैवेद्य दाखवताना खिरीवर तुळशीपत्र ठेवावे. अर्धी वाटी प्रोसो मिलेट घेतलेलं आहे. अर्धी वाटी प्रोसो मिलेट 4 जणांसाठी पुरेसं होतं. त्याच्यामध्ये 4 वाट्या खीर होते. प्रोसो मिलेट मिक्सरला थोडं बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर पाणी बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्ध्या तासासाठी प्रोसो मिलेट भिजायला ठेवायचं. मिलेट पाण्यात भिजवल्यामुळे शिजवायला जास्त वेळ लागत नाही. प्रोसो मिलेट तुपात भाजायचं असल्यामुळे त्याच्यातलं पाणी वाटीमध्ये काढून घेतलंय. नारळ फोडून खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. खिरीसाठी अर्धी वाटी मिलेट, अर्धी वाटी गुळ, ड्रायफ्रूट, केळी घेतले आहे. ड्रायफ्रूट सगळे बारीक तुकडे करून घ्यायचे. बदाम, काजू यांचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे. केळीचे साल काढून घ्यायचे आणि केळ्यांच्या बारीक स्लाइस करून घ्यायच्या. कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये केळी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या. तुपात भाजलेल्या केळींचा सुगंध खूप छान येतो आणि खिरीमध्ये भाजलेल्या केळी खूप छान लागतात टेस्टला. केळी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तूप घ्यायचं. त्याच्यामध्ये भिजलेले मिलेट आहे ते घालून लाल होईपर्यंत मिलेट भाजून घ्यायचं. प्रोसो मिलेट भाजतंय तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये पाणी घ्यायचं. 1/2 वाटी प्रोसो मिलेटसाठी 2 ग्लास पाणी लागतं. प्रोसो मिलेट भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ड्राय सगळे कट केलेले ड्रायफ्रूट टाकायचे. पाण्याला उकळी आल्यानंतर प्रोसो मिलेटमध्ये 2 ग्लास उकळलेलं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवताना अर्धं झाकण ठेवायचं. पूर्ण झाकण जर ठेवलं तर पाणी बाहेर येण्याची शक्यता असते आणि 10 मिनिट लागतात शिजायला. 10 मिनिटानंतर शिजली का मिलेट एकदा चेक करून घ्यायचं. शिजलं असेल याची खात्री झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेली केळी आणि अर्धी वाटी गुळ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही मिलेटची खीर तुपात भाजल्यामुळे आणि त्याच्यामध्ये भाजलेली केळी, ड्रायफ्रूट घातलेत, गुळ घातलाय, त्यामुळे ती खूप खायला छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून पहा. या प्रोसो मिलेटला वरी किंवा वरई पण म्हणतात आणि हे मिलेट उपवासाला चालतं. मिलेट्स आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यांच्यामध्ये फायबरचं प्रमाण तर भरपूर असतंच, त्यामुळे वजन कमी होतं. तसेच वेगवेगळ्या आजारांवरसुद्धा मिलेट्स खूप उपयोगी आहे. खिरीला एक उकळी येऊ द्यायची. ही खीर शिजवताना याच्यामध्ये दूध घालायचं नाही आहे.
दूध सर्व करताना घालायचं, कारण खिरीमध्ये जर दूध घातलं तर दूध फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये गूळ आणि केळी घातलेले आहेत. उकळत्या खिरीमध्ये जर दूध घातलं तर दूध फुटेल, त्यापेक्षा सर्व करताना वरून घालायचं दूध. तयार प्रोसो मिलेट बनाना जॅगरी ड्रायफ्रूटवाली खीर. कृष्ण जन्माष्टमी निमित्त देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी केलेली मिलेट खीर. या कृष्ण जन्माष्टमीला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मिलेटच्या खिरी नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.